गोलंदाजी मार्कर रोहन स्ट्राइक मंगेश नॉन स्ट्राइक गणेश सलामी भूमिकेत पहिला चेंडू आपण पाहू शकाल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कर धोत्रेवाडी एंड करून समालोचन कक्षाच्या दिशेने रोहनला पाहतोय। ओके पहिले षटक हे चार चेंडूचा असेल कारण पॅनलाइज आहे टीम नेरळ वाली संघाला उशीर आल्यामुळे। यावेळेस फुलटॉस आणि त्याला मात्र फिरकावून दिलंय सीमारेषा पार षटकाराने मात्र आपले खाते ओपन करताना मंगेश ऑन द फायर साधावा। प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलाय ते मात्र या फलंदाजाने दाखवून दिलंय। पहिल्या चेंडूवर मोठा फटका मोठा ब्लास्ट आता मात्र खराब चेंडू अतिरिक्त धाव वाईट चेंडूचा मारा केला जातोय या एका अतिरिक्त धावीने धावपळक पुढे जात असताना तब्बल सात धावा। पुन्हा एकदा रोहन तयार स्ट्राइक एंडला मंगेश यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र असफल निर्धाव चेंडू आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना रोहनला पाहू शकाल। पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये परंतु फटका बसलाय पॉइंट मध्ये चांगला झेल टिपलाय मंगेश बॅक टू डगआउट। पवेलियन मध्ये मात्र नेक्स्ट फलंदाजाने तयारच राहायचंय तयारीत आपण राहायचंय ज्यावेळेस फलंदाज बाद होते आपण लगेच इंटर व्हायचंय मैदानाच्या दिशेने। नवीन फलंदाज इंटर झालाय काशीनाथ तिसऱ्या क्रमांकावर प्रमोट केलं जातंय काशीनाथला कमबॅक केलंय रोहनने कुठेतरी एक षटकार आणि एक वाईट चेंडू फेकल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी केली जाते विकेट प्राप्त करून दिलाय रोहनने आपल्या संघासाठी। शेवटचा चेंडू असेल पॅनलाइज असल्यामुळे चारच चेंडूचं षटक आपण पाहू शकाल पिवनचं षटक स्ट्रायकेला मात्र आपण पाहू शकाल एक स्टार खेळाडू काशीनाथ शेवटचा चेंडू असेल पिवनच्या षटकातील। यावेळेस लो फुलटॉसचा चेंडू समाचार घेत आला नाही निर्धाव चेंडू एका षटकाचा खेळ संपला आणि धावपळकर धावा आपण पाहतोय एक गडीबाज सात धावा। चला स्पीड अप द्या लगेच दुसरा गोलंदाज तयार करायचाय पाच षटकाचा सामना आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये तीन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील। स्ट्रायकरला आपण पाहू शकाल गणेश गोलंदाजी मार्कर सूरज फुलटॉस चेंडू आणि यावेळेस फटका पसलाय स्वतः एसटी रक्षक मात्र झेल टिपतोय फलंदाज गणेश मात्र गोल्डन डकची शिकार बॅक टू डगआउट। नवीन फलंदाज आपण पाहू शकाल चौथ्या क्रमांकावर रोहिदास दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहू शकाल चांगलं कमबॅक केलंय टीम चिल्लारवाडी संघाने कुठेतरी क्रिकेट मध्ये फुलटॉस चेंडू म्हटलं तर लॉलीपॉप चेंडू म्हणून गणना केली जाते परंतु इथे कुठेतरी फुलटॉस चेंडूवर मात्र फलंदाज वारंवार आपले विकेट मात्र प्राप्त करून देत आहेत।
दुसरे षटक चालू असताना धावफलकार धावा जोडल्या गेल्या त्या 7 धावा 2 गडी बाद 7 धावा पुन्हा एकदा राउंड द विकेट ने मारा करण्यासाठी सज्ज सूरज एक अष्टपैलू खेळाडू एक उभरता हुआ सितारा शिलारवाडी संघाचा स्लिप मध्ये जरूर डर डाय मारले असती तर नक्कीच एक चांगला झेल टिपता आला असता परंतु यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण एक बाउंस नंतर निर्धाव चेंडू यावेळेस टाइमिंग जुळत नाही काय गोलंदाजी करतोय आपण पाहू शकाल सूरज राउंड द विकेट ना जर गोलंदाज गोलंदाजी करत असेल आणि स्ट्राइकिंगला जर उजवा फलंदाज असेल ना त्यावेळेस एंगल मात्र बाहेर निघत असतो तशीच गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून यावेळेस चांगला फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल प्रभाकर यांचं एक सिंगल धाव आणि सिंगल ने मात्र धावफलक पुढे जात असताना टीम नेरळ लवाळी संघाची 8 धावा यावेळेस कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही चेंडू मात्र विसावला जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू काय गोलंदाजी केली जाते वारंवार मात्र निर्धाव चेंडू फेकले जातात सूरज या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस इनसाइड आउटचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग वर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातो यावेळेस एक रन आणि यावेळेस दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि धावफलक आपण पाहतोय 9 धावा 2 गडी बाद 9 धावा चला स्पीड अप द्या सामन्याला 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला म्हणजेच पूर्णपणे क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल स्ट्राइक एंडला मात्र काशीनाथ नॉन स्ट्राइकला रोहिदास आणि गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू प्रभाकरला आपण पाहू शकाल प्रभाकर यांचा पहिला चेंडू काशीनाथसाठी फुलटॉस चेंडू आणि यावेळेस फुलटॉस चेंडूचा समाचार घेता आला नाही झेल मात्र ड्रॉप डायरेक्ट हिट झाला असता तर अजून एक संधी होती यावेळेस बाल बाल बच गया बल्लेबाज नऊ धावा आपण पाहू शकाल फुलटॉस सारख्या चेंडूचा समाचार घेता येत नाही फलंदाजांना कुठेतरी सरावाचा अभाव आढळतोय नेरळ लवाळी संघासाठी यावेळेस फुलटॉस आणि झेलची संधी यावेळेस झेल टिपलाय फलंदाज बाद तिसरा हादरा नेरळ लवाळी संघाला यावेळेस जर्सी नंबर 77 परिधान केलेला फलंदाज इंटर होतोय इनियाट 5व्या क्रमांकावर गणेश शुभमन गिलचा फॅन नक्कीच असणारा फलंदाज जर्सी नंबर 77 यावेळेस कुठेतरी या गणेशला नेरळ लवाळी संघासाठी डाव सावरावा लागेल कारण कुठेतरी बॅकफुटवर आलाय हा संघ 3 फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला टीम शिलारवाडी संघाने काय गोलंदाजी केली जाते गोलंदाजी थोडी चांगली होत नाही परंतु फलंदाजी मात्र खराब होते फुलटॉस चेंडूवर मात्र समाचार घेत नाही फलंदाज गणेश ऑन द स्ट्राईक यावेळेस फुलटॉस अजून एक फुलटॉस आणि अजून एक जेलची संधी जेल ड्रॉप वारंवार फुलटॉस चेंडू फेकले जातात एक सिंगल धाव आणि या सिंगल ने मात्र धावफलक पुढे जात असताना 10 धावा 3 गडी बाद 10
रोहिदासच्या बॅट मधून लाजवाब फटका आणि तितकं चांगलं डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। एक सिंगल धाव आणि या सिंगलने मात्र नेरळ लव्हाळी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 11 धावा। कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील। संघ अडचणीत सापडलाय, त्या अडचणीत मात्र बाहेर निघावं लागेल। यावेळी चांगला फटका लॉन्ग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल। एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 12 धावा। शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकात चौथा षटक चालू आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र गणेशने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार चढवला आणि चौकार मात्र मिळून दिला संघासाठी। वैयक्तिक खात्यात देखील 4 धावा मात्र जोडतोय। चांगली कामगिरी करावी लागेल या उर्वरित 12 चेंडूमध्ये। त्यातील एक चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय, चांगला प्रहार चढवलाय। आता पुढचा चेंडू मात्र पुनशा खेळेल गणेश फलंदाज। आता मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय गोलंदाज, स्वतः मात्र सरसावलाय। कुठली चुकी मात्र इथे करणार नाही आणि माघारी परतावा लागेल गणेश फलंदाजाला। आणि गणेश फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाची जर्शी परिधान केलेला फलंदाज बंड्या आता मात्र खेळपट्टीकडे रवाना झालाय। अगदी चांगली रणनीती दुसऱ्या सामन्यात पाहायला मिळाली शिलारवाडी संघाकडून। अगदी वेळेवरती हजर झाला होता आणि त्याचा फायदा मात्र त्यांना मिळाला। लवाली संघ अगदी उशिराने इथे हजेरी लावली आणि त्याचा फायदा मात्र 2 चेंडूचा आणि ते देखील पॉवर प्लेचा षटक। त्या षटकामधील 2 चेंडू मात्र वगळण्यात आले आणि त्या वगळलेल्या चेंडूवरती काहीतरी चांगला फायदा शिलारवाडी या संघाला मिळाला आणि त्याच फायद्याचा अगदी पुरेपूर वापर करत असताना लवाली संघाला मात्र अडचणीत आणून ठेवलाय। धाव संख्या जाऊन पोहोचले 16 अंकावरती। चौथा षटकात मार्गस्थ। आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, अगदी टॅप करायचा होता चेंडूला, सुरक्षित पद्धतीने खेळायचा प्रयत्न इथे मात्र झाला। परंतु त्या प्रयत्नांगी मात्र माघारी परतावं लागेल या फलंदाजाला। गेल्या पावली अगदी निराशाजनक कामगिरी करत असताना, स्वतःवरती नाराज होत असताना अगदी खालती मान घालून हा फलंदाज मात्र माघारी येईल आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी अगदी विराट कोहलीचा विचार करायला गेलात तर आपले मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर भरत रसाल देखील विराट कोहलीचे फॅन आहेत। आणि आत्तापर्यंत मी बघतोय गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज आहे तो देखील 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलाय आणि आता फलंदाजीसाठी जो सरसावला त्याची देखील जर्सी क्रमांक 18 आहे। म्हणजेच फॅन फॉलोइंग जर तुम्ही पाहायला गेलात विराट कोहलीचे तर भरपूर ह्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हा चेंडू मात्र हॅट्रिक साठी सज्ज असेल, होईल का हॅट्रिक
पहावा लागेल इथे मात्र चेंडू सरल पडताक्षणी काहीशी उचली घेतली फलंदाजाला चेंडू मात्र समजून आला नाही अगदी पहिला चेंडू खेळत होता आणि चेंडू मात्र अगदी शरीरवेदी होता सोडून दिला इष्टी रक्षकासाठी आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली या चेंडूवरती आता शेवटचा चेंडू असेल आता मात्र समोरचा चेंडू होता शरीरावरती जाऊन आदळतोय कुठलीही धाव या चेंडूवरती पाहायला मिळणार नाही धाव संख्या स्थिर 16 या अंकावरती पंच अजूनही सांगतायत एक चेंडू उर्वरित आहे स्कोरच्या भूमिकेत सोन्या अर्थात गौरव मध्ये एकदम हँडसम चार्मी बॉय चॉकलेट बॉय देखील धोत्रेवाडी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे त्याच्यापासून काहीसा मी दोन खुर्ची दूर असल्या कारणाने अगदी अचूक माहिती देता येणार नाही तरी देखील चांगली माहिती पुरत आहे गौरव अर्थात सोन्या दाबोला 11 विपक्षात खोंडेवाडी संघ या दोन्ही संघांनी सज्ज राहायचे हा षटक संपल्यानंतर आपण मात्र इथे नाणेफेकीसाठी यायचे इथे मात्र अगदी हलक्या स्वरूपात बॅटची कडा घेतली अपील देखील फक्त हात वर करूनच केली आवाज कुठलाही मात्र दिसून आला नाही तरी देखील पंचांच्या लक्षात आलं काहीतरी आपल्याकडे दाद मागतायत एसटी रक्षक आणि त्या दादेला मात्र उचलून घेतली आणि इथे मात्र फलंदाजाला बाद दिलाय आणि फलंदाज मात्र माघारी परतलाय आता 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला फलंदाज अजय रवी अगदी लवाली संघाचा विचार करायला गेलात दूरवरून येणारा संघ थोडीसा उशिरा झाला काय दोन धावन दोन चेंडूची पॅनल्टी मिळाली आणि कुठेतरी मात्र गडबडला हा संघ आणि त्या गडबडला चांगला संघ आहे आपण नेहमीच पाहतो चांगली कामगिरी करत असतो परंतु आज मात्र निरक्षाजनक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली थोडीशी घाई गडबड झाली त्यांच्या मागडे आणि टॉच उडवला काय फलंदाजी वाट्याला आली काय आणि अगदी ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे गळ्यातली माल तुटून फरशीवर पडावी आणि ती विस्कृत होवी त्याप्रमाणे हा संघ मात्र विखरला गेलाय अगदी कमबॅक करायला देखील संधी मात्र या शिरारवाडी संघाने दिली नाही आणि निलेश जर्सी क्रमांक 1 ची परिधान केलेली ही जर्सी चांगली कामगिरी करतोय अगदी मंद गतीची गोलंदाजी आता रव्यास अटेंड केलाय पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन चेंडूला भडकवला होता ह्या अंतिम आलेल्या खेळाडूने 33 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला रवी हा फलंदाज अगदी लेग साईडच्या दिशेने एक चेंडू फेकून दिला चार धावा त्याच्यावरती आता मात्र रिव्हर्सचा अटेंड केला तो देखील सक्सेस झालाय म्हणजे कुठेतरी ह्या खेळाडूंमध्ये खेळी आहे चांगली खेळी आहे परंतु थोडीशी घाई गडबड झाली आणि त्याचा फायदा मात्र शिरारवड संघाने उचलला आणि अगदी सहजरित्या चांगली एक इनिंगचा विचार करायला गेला तर चांगली इनिंग मात्र शिरारवडीच्या बाजूने मिळाली आता मात्र थोडीशी स्टेप आउट केले डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळपट्टीवरती चांगला प्रयत्न होता एक धाव पूर्ण दुसरीच्या प्रयत्नांगी सफल देखील झाले तिसरीचा प्रयत्न होईल आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल दोघही चांगले अचूक निर्णय घेतला आणि सांगितलं माघारी व्हा दोनच धावा आपल्यासाठी पुरेशी आहेत शेवटचा चेंडू असेल धाव संख्या जाऊन पोचले आतापर्यंत 26 या अंकावरती अगदी मापक धाव संख्या या मैदानाचा विचार करायला गेलात खेळपट्टीचा विचार करायला गेलात तर मैदानाची अगदी अखुड मैदान आहे सहजरित्या षटकार चौकार तुम्हाला इथे पाहायला मिळतात खेळपट्टीचा विचार करायला गेलात तर जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रेवाडी या संघाने खेळपट्टी मात्र अशी टणटणीत बनवले ज्याप्रमाणे पाहायला गेला चित्रपटातील एखादी नटी असते तिचे गाल आपण पाहतो सारखे सारखे असे चिकनी असते त्याप्रमाणे गाल
त्याप्रमाणे खेळपट्टी मात्र चिकनी बनवले चेंडू पडता क्षणी ज्याप्रमाणे उसली पाहिजे त्याप्रमाणे उसली मिळते ज्या दिशेने चेंडू येईल त्या दिशेने खेळायला सहजरित्या मदत मिळते फलंदाजांना आणि त्या मदतीचा फायदा मात्र उचलत असतात परंतु इथे लवाली संघाने मात्र नाराज केलंय प्रेक्षकांना आणि स्वतः देखील नाराज असतील आपली कामगिरी इतकी चांगली असताना आज मात्र आजचा दिवस विचार करतील जाताना चर्चा होईल जिंकतील हरतील सांगता येणार नाही अजून एक इनिंग बाकी आहे पण ते विचार करतील एकमेकाला विचारतील तू कुणाचा तोंड पाहून आला होता येताना ज्यावेळी रस्त्यातून निघतो तर आपण हिंदू लोकांच्यात एक चर्चा होत असते कुठे चांगल्या कामाला जात असताना आपण चांगल्या लोकांचा तोंड पाहिला तर चांगली कामं होतात त्याचप्रमाणे आज काही खराब तोंड बघून आले की काय लवली संघ आणि शिलारवाडी संघ मात्र आमचे सरबतवाले वामन यांना सांगून आले तुम्ही चल आम्ही आलो वामनचं तोंड पाहायला गेले होते आणि वामनचं तोंड पाहिल्याने खरोखर चांगला काम झालंय विष्णू कांबळी असतील अगदी आठवण येते या क्षणाला चांगला क्रिकेटर होता त्याच्या श्वासात ध्यासात क्रिकेट होता परंतु अगदी वेल नसताना आपल्याला सर्वांना सोडून निघून गेला त्याची आठवण देखील येते त्याचप्रमाणे कृष्णा हिंजोले असतील या संघासाठी पाठीराखण करत असतात नेहमीच खूप सारे आहेत लक्ष्मण सांबरे आहेत गणेश देखील असतील टॉस साठी खोंडेवाडी विपक्षात दाबोला 11 चला शिवा केवारी चायनीज कॉर्नर वाले प्रोप्रायटर आणि मालक देखील आज मात्र शुक्रवार आहे 3 नंतर ते आपल्याला इथं दिसणार नाही 3 पर्यंत आहेत तोपर्यंत सामन्यांचा अगदी आस्वाद घेण्यासाठी उभे राहिलं तिथे आणि त्यांनी नाणेफेकीचा कौल करायचा विपक्षात असेल खोंडेवाडी आणि त्यांच्या विपक्षात असेल दाभोळा विलेबन दाभोळा 11 इथे उपस्थित झालाय खोंडेवाडी संघ खोंडेवाडी संघ आहे का इथे खोंडेवाडी संघ एक इनिंग झाले आणि तुमचे नियम पाहिले तर खरोखरच माझ्या अंगावर काटा येतो इतका कडम नियम असतात आपल्या आदिवासी बांधवांच्या क्रिकेटमध्ये खरोखरच गरज पण आहे या नियमांची आणि नियमांचं जर उल्लंघन केला तर नक्कीच आपल्याला मात्र त्याचा फटका मिळतो खोंडेवाडी संघ कुठे असेल तर संघाचा संघनायक पाठवायचा नाणेफेकीसाठी दाभोळा 11 संघ इथे उपस्थित झालाय दिलीप आणि रोहन निलेश अगदी गोलंदाजी चांगली केले मंद गतीची गोलंदाजी फेकतो चेंडूला कुठलाही वेग न देता अगदी चेंडू बाहेरच्या दिशेने वळवण्याचा काम मात्र त्याचा असतो आणि त्याचाच फायदा मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये स्वतःला करून घेतो आणि फलंदाजांना चकवण्याचं काम देखील तो करत असतो परंतु मापक आव्हान त्या आव्हानाला मात्र इथे दोन हात करण्यासाठी सलामीची जोडी दिलीप आणि निलेश आणि स्ट्राईकला असेल अगदी लाल एसटी पाहायला मिळते भगवी एसटी माफी असतावी भगव्या एसट्या मात्र इथे उभारल्या गेल्यात आणि ती स्ट्राईक एंड आहे आणि त्या स्ट्राईक एंडला दिलीप हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय 9 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला गोलंदाज मात्र त्याच्या विरोधात गोलंदाजी करेल अगदी मंद गतीची गोलंदाजी चेंडू मात्र फेकता क्षणी स्क्वेअर लेग मध्ये संजू हा अंपायर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याने मात्र नोचा इशारा केलाय नक्कीच आपली स्तुती केली कारण मी तुमच्याकडे पाहतोय लक्ष आहे माझ्याकडे फीडचा इशारा देखील आलाय थर्ड अंपायरची मागणी आहे अगदी योग्य निर्णय आहे संजू या पंचांचा नो चेंडू आहे अगदी अतिरिक्त उचली होती या चेंडूला
शरीर वेदी चेंडू होता कमरे वरती होता कमरे नहीं विचार केला तरी पण 10 इंच वरती होता। निलेश मात्र एक मोठा फलंदाज फ्रीचा चेंडू त्याला मात्र मिळाला होता इथे मात्र पाय घसरला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक पडला आणि फ्रीचा चेंडू मात्र जाऊन दिला चार धावेंसाठी 9+1 अशी धाव संख्या पहिल्या चेंडूवरती मिळाली होती इथे मात्र 2 धावा आणि इथे ह्या 4 धावा म्हणजे 1 चेंडू आणि 6 धावा मात्र या शिलालवाडी संघाच्या खात्यात मात्र जमा झाले। एक मोठा फलंदाज आहे निलेश शिलावडी संघाची जर फलंदाजी जर पाहायची असेल तर खरोखरच अगदी इतकी चांगली फलंदाजी आहे आणि षटकार पाहायला मिळतो दुसऱ्या चेंडूवरती। चेंडू पुरवायचा नवीन चेंडू द्या कुठलाही वेळ न घेता अगदी मापक धाव संख्या आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सांगून देतोय निलेश हा फलंदाज जरी मापक धाव संख्या असली तरी देखील मी आयोजकांना मात्र मदत करेल अगदी कमीत कमी चेंडू खेळून विजय संपादित करील आणि वेळ मात्र वाचून देईल आयोजकांचा। तिसरा चेंडू हातलण्यासाठी सज्ज समोर निलेश आता मात्र आकुटपीचा चेंडू होता चेंडू मात्र अगदी आकुट होता परंतु ज्या उचलीची गरज होती ती उचली मिळाली नाही तरी देखील फटका मात्र सुंदर निलेश या फलंदाजाच्या माध्यमातून मिळाला पाहायला मिळतोय। चेंडू पुनःशा ढकलून देतोय लेग साइडच्या दिशेने चेंडू जाईल 4 धावा मिळतील धाव संख्या जाऊन पोचतील 16 या अंकावरती अजूनही गरज असेल धाव संख्येची येणाऱ्या काही चेंडू मध्ये 11 2 षटक जेमतेम 2 षटक लागतील। आता मात्र अगदी गतीमध्ये परिवर्तन केलाय गतीचा वापर करतो निलेश हा फलंदाज हे मात्र हेरलं आणि गतीमध्ये थोडा परिवर्तन केला अगदी स्लो पद्धतीचा चेंडू हाताला कुठली टायमिंग जुळवता आली नाही निलेश हा फलंदाजाला पुन्हा तोच चेंडू इथे मात्र जोरदार अपील होती बॅटची कडा घेतली होती परंतु गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जो स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं खराब प्रदर्शन देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि झेल मात्र जमिनीला दान केली आणि निलेशला मात्र एक धाव मिळाली। निलेशच्या शरीरयष्टीवरती जाऊ नका गडी जरी बारीक असला वय देखील त्याचे क्रिकेट खेळायचे आहेत परंतु ताकत अशी आहे नाही असे समजू नका टायमिंग आहे त्याच्याकडे आणि खूप चांगला फलंदाज आहे तुम्हाला वाटेल थोडासा वारा जर जास्ती आला उडून जाईल का काय परंतु नाही ताकत मात्र कमी परंतु टायमिंग मात्र टायमिंगच्या जोरावरचे फटके मात्र त्याच्याकडे आहेत। आता मात्र पुनःशा चांगला फटका खेळण्याच्या नादात दिलीप मात्र इथे निर्धाव चेंडू खेळून बसलाय अठरा धावा धाव संख्या धावपलकावरती लागली गेली। आता दुसरं षटक 11 क्रमांकाची जर्सी असलेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अगदी 7-8 पावलांचा रनअप घेईल पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलाय असंच काय दिसून येतोय इथे मात्र थोडासा सराव करत असताना अजूनही धावसंख्या लागत असेल मला वाटते 9 ना 9 धावसंख्येची गरज आहे येणारे 24 चेंडू उर्वरित असतील। चांगली गोलंदाजी झाली पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला होता लवाली संघाकडून आणि मला तर वाटला होता हा संघ घातक ठरतो की काय शिलारवाडी संघासाठी परंतु पुढच्या चेंडूवरती अगदी लोअर फुलटाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली चांगली रणनीती मात्र शिलारवाडी संघाकडून पाहायला मिळाली हवेचा जोर ओळखला आता मात्र आकुटपीचा चेंडू बाहेरच्या दिशेने जात होता परंतु त्याच्यावरती मात्र बॅट आडवी घातली आणि कार्पेटच्या साह्याने चेंडू फेकून दिला अगदी लॉंगआर्म क्षेत्रामध्ये चांगली क्षेत्ररक्षण देखील झाले हातबल झालेत लवाळी संघाचे सर्वच खेळाडू परंतु
असो अपयशी यशाची पहिली पायरी असते हा सीझनचा तुमचा पहिला सामना असेल, कुठेतरी गडबड झाली असेल तरी कमबॅक करण्याची गरज तुम्हाला मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये करावा लागेल, अवघ्या एक धावेची गरज असेल आणि पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला मात्र मी शुभेच्छा देईल। ह्यो सामना जरी तुम्ही गमावला असेल तरी विजयी संघ झालाय शिलारवाडी, खूप खूप धन्यवाद जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे यांच्या वतीने आणि आमचे समालोचक नेहमीच आपल्या परिसरामध्ये आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळतो त्यांचं देखील धन्यवाद देतो, त्यांना देखील धन्यवाद देतो आणि रजा घेतो।